माढा विधानसभा मतदारसंघात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सामाजिक कार्यक्रमांचा धडाका लावलाय. शनिवारी 22 येथे ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानाने मोठी धमाल केली. सुमारे 10,000 बैलगाडा शर्यत शौकीनांनी या कार्यक्रमास हजेरी लावल्याचं दिसून आलं. बैलगाडा शर्यतीतील बैलांनी अक्षरशः धुरळा उडवून दिला. यावेळी अभिजित पाटील यांनी नागरिकांनी पाठीशी उभे राहिल्यास या मतदारसंघात विकास कामांचा धुरळा उडवून देऊ. आजपर्यंत स्पर्धकच शर्यतीत उतरला नव्हता, आता जशास तसे उत्तर देणारा स्पर्धक मैदानात उतरलाय, अशी बोचक टीका केली आहे. सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघ चर्चेत आलाय. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी या मतदारसंघात पाय रोवल्याने, कार्यक्रमांचा धडाका उडवून दिल्याने या मतदारसंघातील लढत मोठी चुरशीची होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. आमदार बबनदादा शिंदे हे महायुतीत असताना त्यांनी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्याशी संधान बांधणं सुरू केलंय. एवढ्यावरच न थांबता शरद पवार यांनी उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मागील काही महिन्यांपासून माढा तालुक्यात तळ ठोकलाय. माढा केसरी कुस्ती स्पर्धा, माढा केसरी बैलगाडा शर्यत, महिलांसाठी खेळ मांडीला यासारख्या विविध कार्यक्रमांचा धडाका उठवलाय. शेतकऱ्यांना ऊसाचा दर वाढवून देण्यात अभिजित पाटील यांचाच मोठा वाटा असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होऊ लागली. माढा केसरी 2024 बैलगाडा शर्यतीने त्यांनी शेतकरी वर्गाची मनं जिंकण्याचा प्रयत्न केलाय. 22 येथे भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीच्या समारोपा प्रसंगी त्यांनी नागरिकांना संबोधित केलं. शेतकऱ्याचा मुलगा चेअरमन झाल्यावर काय फायदा होतो हे शेतकऱ्यांना कळलंय. चेअरमनचा मुलगा चेअरमन झाल्यास कारखान्याची कशी वाट लागते हेही शेतकऱ्यांनी पाहिलंय. आता शेतकऱ्यांच्या मुलाला आमदार करण्याची संधी नागरिकांना आलीय. नागरिकांनी संधी दिल्यास माढा तालुक्याचा सर्वांगीण विकास करून दाखवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या तालुक्यात विकासाचा धुरळा उडवून देऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.